तर तुम्हाला या ठिकाणी समोर अर्ज ठेवलेले आहेत, सहा सहा अ, सात आठ आठ अ असे पाच प्रकारचे अर्ज आहेत। ज्याला नवीन मतदार नोंदणी नाव करायचं असेल त्यांनी समोरच्या टेबलवर आज म्हणा किंवा इथून पुढे तो कक्ष आपल्या इथेच राहणार आहे। दीपक सर, प्रवीण सर यांच्या माध्यमातून, अनिप सर, यशवंत सर यांच्या माध्यमातून तुम्हाला साधे साधे एक दोनच कागद त्याला लागतील, नाही तुम्हाला इथे येणं शक्य। तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील अर्ज भरू शकता। मोबाईल वर फक्त फोटो घ्यायचा आधार कार्डचा, तो गॅलरी मध्ये जातो कॅमेरा, आणि www.nvsp.in nvsp.in nvsp.in ही केंद्र सरकारच्या भारत निवडणूक आयोगाची तुमचं मतदार ओळखपत्र मोबाईल वर तुम्हाला येईल अशी ती वेबसाईट आहे। त्या वेबसाईटच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमचं राष्ट्रीय मतदार ओळखपत्र ऑनलाईन काढू शकता। किंबहुना सहाय्यक मतदार निवडणूक निर्णय अधिकारी, नगर तहसीलदार किंवा सन्माननीय माधवजी गायकवाड साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं देखील कक्ष नगर तहसील कार्यालयामध्ये आहे। फक्त तुमचंच मतदान कार्ड काढायचं असा विषय नाहीये, तुमच्या परिवारातील ज्यांचं कोणाचं 18 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे त्यांचं ते तुम्ही राष्ट्रीय मतदार ओळखपत्र काढू शकता। मतदान करणे एवढा एकमेव उपयोग या राष्ट्रीय मतदार ओळखपत्राचा नाहीये, विविध प्रकारच्या केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, जिल्हा प्रशासनाच्या, महानगरपालिका प्रशासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांसाठी असलेल्या ज्या योजना असतात, स्कीम असतात, समाज कल्याण विभागाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात, यासाठी तुम्हाला तुमच्या ओळखपत्राचा पुरावा म्हणून, पत्त्याचा पुरावा म्हणून, जन्मतारखेचा पुरावा म्हणून आणि या देशाचे रहिवासी आणि नागरिक असल्याचा पुरावा म्हणून तुम्हाला ते राष्ट्रीय मतदार ओळखपत्र मोफत आणि फुकट त्या ठिकाणी निघत असतं। तुम्हाला ते मोबाईलवर देखील त्या ठिकाणी मिळू शकतं। त्यामुळे हे चार प्रकारचे अर्ज आहे, त्याच्यातला पहिला अर्ज जो आहे त्याचं तुम्ही स्वतःचं ज्यांनी कोणी काढलंच नसेल त्यांनी ते काढून घ्या। इथून पुढच्या भविष्य काळामध्ये तुम्हाला काही गोष्टींचे लाभ घेण्याकरता किंवा मला असं वाटतं जाधव साहेब की तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचार करण्यासाठी त्या गोष्टीची गरज त्या ठिकाणी पडत असेल। जेवढं आधार कार्ड महत्वाचं आहे त्याच्याबरोबरच हे राष्ट्रीय मतदार ओळखपत्र देखील महत्वाचं आहे आणि त्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना आणि स्कीम त्यांचा लाभ घेण्यासाठी तुमची स्वतःची काहीतरी आयडेंटिटी आणि ओळख हवी, ती तुम्हाला या राष्ट्रीय मतदार ओळखपत्राच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी समोर हे लावलेले फ्लेक्सी इथंच राहणार आहे, त्याच्यावर 4 ते 5 प्रकारचे नमुने, कशासाठी काय नमुना पाहिजे ती माहिती त्या फ्लेक्सवर लिहिलेली आहे। भारत निवडणूक आयोग, त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोग, त्याचबरोबर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, त्याचबरोबर जिल्हाधिकारी त्याचा जिल्हा निवडणूक अधिकारी, त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी त्याचा उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यांच्या माध्यमातून ही योजना तुमच्या आमच्या आपल्या स्नेहालयमध्ये राज्यातला पहिला कक्ष खास तुमच्यासाठी इथं स्नेहालयमध्ये ओपन होतोय। त्यामुळे या सगळ्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आपल्याला नम्र विनंती आहे।